मुंबईच्या अंधेरी मरोळ नाका परिसरामध्ये अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावरती अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। होळीच्या दिवशी ही घटना घडली असून आरोपी आणि 16 वर्षीय मुलगी वोल्टेज बारखार इथं भेटले आणि इथंच साहिल नावाच्या आरोपीने पीडित मुलीला दारूही पाजली। त्यानंतर नशेत तिला टॅक्सीने अंधेरी मरोळ येथील हॉटेल लकी गॅलेक्सी इथं नांडलेला आहे। पीडित मुलगी नशेमध्ये असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने मुलीवर अत्याचार केले। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल। आणि या बातमी संदर्भातील अधिक माहिती जाणून घेत आपले प्रतिनिधी सुरज सावंत यांच्याकडून। सुरज, पुन्हा एकदा हे सिद्ध झालेलं आहे की मुली सुरक्षित नाहीतच। मुंबईमध्ये पुन्हा एकदा असंच प्रकरण घडलेलं आहे, दारू पाजून अत्याचार एका मुलीवरती करण्यात आले आहेत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्की प्रियांका, ज्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे। होळीच्या दिवशी संपूर्ण घटना घडलेली आहे आणि अंधेरी मरोळ नाका येथे नेऊन अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। जी मुलगी आहे ती 16 वर्षाची असून ती खार येथे साहिल नावाच्या व्यक्तीला भेटली होती, त्यावेळी त्याने दारू देखील तिला पाजली आणि नशेतच तिला अंधेरी मरोळ येथे नेऊन तिच्यावर हॉटेलमध्ये अत्याचार करण्यात आलेले आहे। बदनामीच्या भीतीने आतापर्यंत पीडित मुलगी जी आहे ती समोर आली नव्हती, तर ज्यावेळी ती नैराश्यत होती आणि त्यातूनच तिची विचारपूस जेव्हा कुटुंबियांनी केली त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी गुन्हा नोंद केलेला असून आरोपीचा शोध सुरू आहे आणि पुढील तपासासाठी हा गुन्हा वडाळा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। नक्कीच सुरज, खरं म्हणजे या प्रकरणातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेतच राहणार आहोत। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।